आपण पदाबोरिया येथे आलेलो आहोत. आपल्यासोबत या गावचे नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. इथं किती दिवस झालं लाईट नव्हती दादा? बहुत दिवस झाले. एक वर्षापासून आता 4-5 दिवस झाले लाईट. पण गावात आली आहे खंब्यावर, बोर्डवर मीटरवर राहिले, पण तिथून सप्लाय नाही होत आहे. म्हणजे मीटरवर आली लाईट, लाईट तिथून घरात जायचे. खांबावरच लाईट नव्हती, ती ट्रान्सफॉर्म जोडल्यानंतर खांबावर लाईट आली, आणि खांबावरची लाईट आता अर्ध्या टप्प्यात आलेली आहे. म्हणजे विजेचं जे मीटर आहे तिथपर्यंत आले, आणि तिथून आत अजून लाईट गेलेली नाही. म्हणजे अजून पदाबोरियाकरांची लाईटीची प्रतीक्षा काही अजून संपलेली नाही. परंतु किमान एवढ्या वर्षात मीटर मध्ये तरी लाईट आली, या बाबत समाधानी आहात का? किमान काहीतरी हल्ले नाही, चांगलेच आहे. चांगलंच आहे. एकंदरीतच बघतो की एक वर्ष झालं आपल्या सगळ्या ग्रामसभेनं याचा पाठपुरावा केला होता, आणि त्याला कुणीच प्रतिसाद दिला नव्हता. काय वाटतं तुम्हाला या सगळ्याबद्दल? चांगलंच वाटत. आपल्यासोबत एक तरुण आहे. एकंदरीतच एकदम दुर्लक्ष केलेलं होतं लाईटच्या प्रश्नाकडे, आणि आज काय वाटतं की मॅक्स महाराष्ट्राच्या बातमीनंतर आज किमान गावातला ट्रान्सफॉर्म दुरुस्त करण्याचं काम केलेलं आहे? चांगली बात. ठीक आहे. महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणुकीचे सर्व टप्पे, जवळपास संपूर्ण टप्पे संपलेले आहेत. राजकीय पक्षांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये दिलेली आश्वासनं आणि त्या आश्वासनाची पूर्तता होण्याच्या आशेनं जनतेनं दिलेलं जे मतदान आहे, ते मतदान एव्हाना ईव्हीएम मशीनमध्ये बंद झालेलं आहे. त्याचा निकाल 23 तारखेला लागेल, तो निकाल काहीही असेल, परंतु एक असा समुदाय आहे की त्या समुदायाकडं या सगळ्या राजकीय पक्षांनी दुर्लक्ष केलेलं आहे. या पक्षांच्या जाहीरनाम्यामध्ये देखील त्यांचे हे प्रश्न आले नव्हते. मॅक्स महाराष्ट्राच्या वतीनं अशा उपेक्षित राहिलेल्या जनतेचा जाहीरनामा आपण वेगवेगळ्या माध्यमातून मांडलेला होता. यामध्येच आपण पदाबोरिया येथील नागरिकांची जी लाईटची समस्या आहे, त्या समस्येबाबत प्रश्न उपस्थित केलेले होते. यानंतर या गावामध्ये, म्हणजे आपण बघतो की या ठिकाणी एक DP आहे, त्या DP ची दुरुस्ती आज करण्यात आलेली आहे. म्हणजे ही लाईट, त्या लाईटच्या खांबामध्ये लाईट नव्हती, ती लाईट इथंपर्यंत त्यांनी दुरुस्त केली, आणि शासनाचा हत्ती थोडा तरी या गावामध्ये हललेला आहे, परंतु पूर्ण हललेला नाही. गावामध्ये मीटरपर्यंत लाईट गेलेली आहे, आणि त्या मीटरपासून घरामध्ये लाईट अजून सुद्धा आलेली नाही. म्हणजे हे जे उज्ज्वला योजनेचे जे मीटर आहेत, त्या मीटर अगोदर फक्त मीटर होते, त्या मीटरमध्ये लाईट नव्हती, आज त्या मीटरपर्यंत लाईट पोहोचलेली आहे. म्हणजे केवळ ही DP बनवण्यासाठी या विभागाला एक वर्ष जावं लागलं, आणि एका वर्षानंतर ही DP दुरुस्त केलेली आहे. आता लाईट मीटरमध्ये गेलेली आहे. मीटरमधली लाईट घरामध्ये जाण्यासाठी किती दिवस या लोकांना प्रतीक्षा करावी लागणार, हा खरा तर मोठा प्रश्न आहे. परंतु किमान इथंपर्यंत तरी लाईटचा प्रवास झाला, इथंपर्यंत तरी लाईट आली, ही जमेची बाब आहे. पुढील जी पुढचा जो प्रश्न आहे लाईटचा, तो कधी पूर्ण होणार याची आपण प्रतीक्षा करूयात.